सरकार व्यावसायिकांच्या आर्थिक सर्वसमावेशकतेचं लक्ष पूर्ण करण्यासाठी मुद्रा बँक आजपासून सुरू करण्यात आली आहे. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी अर्थात मुद्रा बँकेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज शुभारंभ झाला. नवी बँक लघु क्षेत्रांतर्गत येणाऱ्या व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देणार आहे. सरकार मुद्रा बँकेद्वारे छोटे व्यापारी, स्वयंसहायता गट, छोट्या मायक्रो फायनान्स कंपन्या, एनबीएफसी आणि ट्रस्ट अब अच्छा थोड़ी लगता है कि बच्चों को दिल्ली जितनी बात के लिए भी मना करना पड़े. पर क्या करें, हम तो रोज कर्ज लेकर रोज कमाकर रोज खाने वाले लोगों में से. तो स्वयं सहायता गट, छोटा माइक्रो फाइनान्स कंपनिया, एनबीएफसी आणि ट्रस्ट इत्यादींना कर्ज उपलब्ध करू इच्छिते. देशामध्ये सध्या 5 कोटींपेक्षा अधिक छोटे व्यापारी आहेत. नव्या बँकेच्या रचनेबाबत अर्थ मंत्रालय आरबीआय समवेत सर्व संबंधित संस्थांसोबत चर्चा करून आराखडा तयार करण्यात आलाय. मुद्रा बँक, मायक्रो फायनान्स संस्थांच्या नोंदणीकरण तसंच नियमकाचं काम आहे. याशिवाय एमएफआयच्या मानांकनाची जबाबदारी देखील मुद्रा बँकेकडे असणार आहे. अर्थमंत्र्यांनी मुद्रा बँकेसाठी 20,000 कोटी रुपयांचा निधी बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे आणि यासाठी एक पुनर्वित्त सहाय्य निधी बनवला जाणार आहे. सिर्फ 11 लाख करोड रुपये की पूंजी लगी है, 5 करोड़ 75 लाख उसका नेतृत्व कर रहे हैं और 12 करोड़ लोगों का पेट भरते हैं. ये बातें जब सामने आई तो लगा कि देश में स्वरोजगारी के अवसर बढ़ाने चाहिए, देश की इकोनॉमी को ताकत देने वाला जो नीची पायरी पर जो लोग हैं उनकी शक्ति को समझना चाहिए और उनके लिए अवसर उपलब्ध कराने चाहिए. और इस मूल चिंतन में से ये मुद्रा की कल्पना आई है. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.